सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या अफजल खान व सय्यद बंडा यांच्या कबरीच्या अवतीभोवती अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं होतं। हे सर्व अनधिकृत बांधकाम जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केलेलं आहे। यानंतर अफजल खान व सय्यद बंडांच्या कबरीवरील सर्व बांधकाम व भिंतीही नष्ट करण्यात आलेल्या आहेत। आता पुरातन काळात जशी अफजल खान आणि सय्यद बंडा यांची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्यावर बनवली गेली होती, त्याच पद्धतीची कबर दिसत आहे। यामुळे आता सध्या हा परिसर अतिक्रमण मुक्त दिसत आहे। अफजल खान व सय्यद बंडाच्या कबरीचे उदत्तीकरण झाल्यानंतर या ठिकाणी या कबरीला दर्ग्याचे स्वरूप देण्यात आलेलं होतं। या कबरीच्या अवतीभोवती मोठमोठाले धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणामध्ये केले जात होते। मात्र स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा शत्रू अफजल खान व सय्यद बंडा याच्या कबरीचे उदत्तीकरण करून त्याला धार्मिक स्वरूप देण्याच्या प्रयत्नावर न्यायालयात याचिका दाखल झालेल्या होत्या। हिंदू एकता समितीने व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी हे उदत्तीकरण रोखावे अशी मागणी देखील केलेली होती। गेल्या 20 वर्षानंतर सर्व कबरीच्या अवतीभोवतीचे व कबरीवरील सर्व उदत्तीकरणासाठी बांधले गेलेले बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केलेले आहे। यानंतर उघडी छताड पडलेली अफजल खान व सय्यद बंडाची ही कबर खुल्या आसमानात दिसत आहे। प्रशासनाने या कबरीच्या अवतीभोवती हिरवं कापड संरक्षण भिंत म्हणून लपेटलेलं आहे।